नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ड्रायव्हिंग लायसन्स कसं बनवायचं तेही गरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने कुठल्याही एजंट शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता तर ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा व्हिडिओ आपण तीन पार्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत पहिल्या पार्टमध्ये ड्रायविंग लायसन्स बनवण्याआधी आपल्याला लर्निंग लायसन्स बनवावं लागतं तर या मध्ये लर्निंग साठी ऍप्लिकेशन कसं करायचं त्याची माहिती बघणार आहोत आणि यानंतरच्या सेकंड सेकंड पार्टमध्ये लर्निंग साठी ऑनलाईन टेस्ट द्यावी लागते तर ऑनलाईन टेस्ट गरबसले कशी द्यायची माहिती बघणार आहोत आणि शेवटच्या थर्ड फायनल किंवा पक्क ड्रायविंग साठी ऍप्लिकेशन कसं करायचंय त्याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर वर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सिम्पली क्लिक केल्यानंतर या पेज याल या वेबसाईटवर वर आल्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय इतर ड्रायव्हर अँड लर्नर लायसन वरती मोर वरती क्लिक करायचंय मोर वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली सारथी परिवहनच्या डॅशबोर्ड वरती रिडायरेक्ट व्हाल त्यानंतर इथं तुम्हाला तुम्हाल अप्लाय फॉर तुम लर्निंग लायसन्स ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी इथं आपल्याला एकूण सात स्टेप फॉलो करायचंय त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचंय त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक इंस्ट्रक्शन दिसेल की तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आरटीओ मध्ये जायची गरज नाही तर तुम्ही गरीब बसल्या तुमचं लर्निंग लायसन्स बनवू शकतात आणि जर तुमच्या आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट साठी ऑफिस मध्ये जावं लागेल त्यानंतर तुम्ही लर्निंग बनवू शकतात जर तुमच्या आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक असेल तर इथं तुम्हाला सबमिट वाया आधार ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्या आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथं सबमिट विदाउट आधार ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे पण यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जावं आरटीओ तर इथं माझ्या आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक आहे म्हणून मी सबमिट वाया आधार ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेईल त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन दिसेल की या प्रोसेसने तुम्हाला जर लर्निंग लायसन्स बनवायचं असेल तर तुमच्या आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक आहे ओके केल्यानंतर इथे तुम्हाला आधार ई केवायसी करायची तर त्यासाठी तुम्हाला आधार नंबर वरती टिक आहे त्यानंतर इथून तुम्हाला नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ची जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर आहे त्यानंतर इथून तुम्हाला या तिघ ऑप्शन वरती टिक करायचंय त्यानंतर ऑथेंटिकेट ऑप्शन वरती तुम क्लिक करायचं ऑथेंटिकेट केल्यानंतर इथून तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल बघू शकता तर इथं ऍप्लिकेंट नेम मध्ये तुमचं संपूर्ण नाव डेट ऑफ बर्थ तुमच्या वडिलांचं नाव जेंडर त्यानंतर इथं खाली तुमचा संपूर्ण ऍड्रेस दिलेला आहे त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो बघू शकता तर ही संपूर्ण डिटेल तुमच्या आधार ऑटोमॅटिकली घेतलेली आहे तर इथं तुम्ही या कुठल्याही माहितीत बदल करू शकत नाही जर तुम्हाला या माहितीत बदल करायचा असेल तर आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट आहे त्यानंतर इथं ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे तर स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे त्यानंतर इथं तुम्हाला आर टी ऑफिस सिलेक्ट करायची तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या एरियामध्ये जी आर टी ऑफिस येत असेल ती आर टी ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर इथं तुम्हाला पिनकोड एंटर करण्याची गरज नाही त्यानंतर इथं तुमचं संपूर्ण नाव असेल तुमच्या वडिलांचं नाव असेल तसेच तुमच्या आधार कार्डवर जसं तुमचं संपूर्ण नाव आहे तसं संपूर्ण नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसा तुमचा फोटो असेल तो फोटो इथं ऑटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर इथं जेंडर असेल तुमची डेट ऑफ बर्थ असेल तसेच तुमचं वय असेल तर ही संपूर्ण डिटेल तुमच्या आधार कार्ड वरन इथं ऑटोमॅटिकली घेतलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ तर तुमचा जन्म कुठं झाला त्या गावाचं नाव तुम्हाला इथं टाकायचंय त्यानंतर कंट्री ऑफ बर्थ तर कंट्री ऑफ बर्थ मध्ये इंडिया ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचंय तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं शिक्षण जे झालेलं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय जर तुम्ही आठवी पास असतील तर इथं तुम्हाला आठवी पास सिलेक्ट करून घ्यायचंय किंवा तुमची दहावी बारावी असेल किंवा आठवी खाली शिक्षण झालेलं असेल तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय क्वालिफिकेशन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ब्लड ग्रुप असेल तो ब्लड ग्रुप तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर ब्लड ग्रुप हे ऑप्शनल इथ नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल त्यानंतर तुमच्याकडे जर लँडलाईन नंबर असेल तर इथं तुम्ही लँडलाईन नंबर टाकू शकतात हे ऑप्शनल इथं नाही पण फिल केलं तरी चालेल त्यानंतर इथं ईमेल आय डी टाकायची तर ईमेल आयडी ही ऑप्शनल इथं नाही पण फिल केलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इमर्जन्सी मध्ये तुमच्याकडे जर एक अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर इथं तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या शरीरावर जर एखादं आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर इथं तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचं आहे आणि जर तुमच्या शरीरावर दुसरं आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर इथं तुम्हाला दुसरं आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचं आहे तर हे ऑप्शनला इथं नाही पण फिल केलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे तर तुमच्या संपूर्ण परमनंट ॲड्रेस हा आधार कार्ड वर घेतलेला आहे जर तुमचा ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा, हा वेगवेगळा असेल तर इथं तुम्हाला संपूर्ण प्रेझेंट ऍड्रेस एंटर करायचा आहे तर प्रेझेंट ऍड्रेसमध्ये इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे इथं तालुका सिलेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला टाउन किंवा विलेज सिलेक्ट आहे त्यानंतर इथं ग्रीन कलर मध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे तर हा संपूर्ण ॲड्रेस तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स वर प्रिंट होऊन येणार आहे म्हणून तुम्हाला हा ग्रीन कलर मध्ये दिलेला ॲड्रेस एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे त्यानंतर या ॲड्रेसवर तुम्ही कधीपासून राहता वर्ष आणि महिना तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि जर तुमचा प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर इथं तुम्हाला या बॉक्स वरती टिक करायचंय त्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला लायसन ऍड करायचंय की तुम्हाला कुठलं लायसन बनवायचंय ते लायसन तुम्हाला इथं ऍड करून घ्यायचंय जर तुम्हाला टू व्हीलरचं लायसन बनवायचं असेल तर इथं तुम्हाला मोटरसायकल विथ गेरी ऑप्शन इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर या बाणवरती क्लिक करायचंय या बाण क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं टू व्हीलरचं लायसन्स ऍड झालेलं आहे आणि जर तुम्हाला टू तु व्हीलर प्लस फोर व्हीलरचं लायसन्स बनवायचं असेल तर इथं तुम्हाला आता फोर व्हीलरचं लायसन्स ॲड करायचंय तर फोर व्हीलरचं लायसन्स ऍड करण्यासाठी इथं तुम्हाला तु लाईट तु तु मोटर व्हीकल किंवा येल्यो यू ऑप्शन इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या बाण वरती क्लिक करायचं या बाणवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं आता आपलं टू व्हीलर प्लस फोर व्हीलरचं लायसन्स ॲड झालेलं आहे आणि जर तुम्हाला फक्त टू व्हीलरचं लायसन्स बनवायचं असेल आणि इथून तुम्हाला फोर व्हीलरचं लायसन कट करायचं असेल तर इथं तुम्हाला लाईट मोटर व्हीकल ऑप्शन इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर या खालच्या क्लिक करायचंय तर इथं तुम्ही बघू शकता की इथं फक्त टू व्हीलरचं चा लायसन सिलेक्ट केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे लायसन बनवायचं असेल ते लायसन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही आहे जर ड्रायव्हिंग स्कूलमधून शिकलेले असेल तर इथं तुम्हाला या बॉक्सवरती टिक करायचंय त्यानंतर तुम्ही कुठल्या ड्रायविंग स्कूलमधून शिकलेला ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय आणि जर तुम्ही कुठल्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये न जाता घरी तुम्ही तुमची ड्रायविंग शिकलेले असेल तर इथं तुम्हाला या बॉक्सला अनटिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला हा सिलेक्ट डिक्लेरेशन फॉर्म फिल करायचा आहे तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म फिल करण्यासाठी इथं तुम्हाला या पिवळ्या रंगाच्या ऑप्शन वरती म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म होणे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ओपन होईल तर इथं तुम्हाला हा संपूर्ण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म फिल करायचा आहे तर इथं तुम्हाला फक्त एस नो सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला या पहिल्या ऑप्शन वरती नो सिलेक्ट आहे त्यानंतर एस सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला हे सर्व ऑप्शन इथं नो नो सिलेक्ट करून आहे त्यानंतर आय इअर बाय डिक्लेर ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फिजिकली फिटनेस आहात का तर इथून तुम्हाला ओके वरती क्लिक करायचंय ओके केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकता की आपला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचंय बॅक केल्यानंतर तुमच्या ऍक्सिडेंट किंवा अपघात झाल्यात जर तुम्हाला तुमचे अवयव हे डोनेट करायचे असतील किंवा तुमचे ऑर्गन डोनेट करायचे असतील तर इथून तुम्हाला एस ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि जर तुमचे ऑर्गन किंवा अवयव डोनेट करायचे नसेल तर इथून तुम्हाला नो ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर हा संपूर्ण फॉर्म एकदा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचंय त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचंय सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर एकदा व्यवस्थित कन्फर्म करून घ्यायचा आहे या संपूर्ण प्रोसेस तुमच्या मोबाईल नंबर द्वारे होणार आहे म्हणून तुम्हाला एकदा तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओके केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिल केलेली असेल तर इथं तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला फायनल सबमिट करायचंय तर फायनल सबमिट करण्याआधी संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित बघून घ्यायची यानंतर तुमच्या फॉर्म फॉर्म मध्ये बदल करता येणार नाही म्हणून सबमिट करण्याआधी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आणि ही संपूर्ण डिटेल अगदी बरोबर फिल केलेली असेल तर इथं तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओके केल्यानंतर तुमच्या समोर एप्लिकेशन रेफरन्स लिप ओपन होईल तर इथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म किंवा प्रीफिल फॉर्मची प्रिंट काढायची किंवा पीडीएफ फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची तर फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी इथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन वरती क्लिक करायचंय ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढायची किंवा पी डी

केल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचंय नेक्स्ट केल्यानंतर इथं आपण ऍप्लिकेशन रेफरन्स स्लिप आणि ऍप्लिकेशन फॉर्मची ही प्रिंट काढलेली त्यानंतर इथं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ची ही प्रिंट काढायची किंवा पीडीएफ आयल मध्ये सेव्ह करायचंय तर त्यासाठी इथं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वन ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या समोर तुमचा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ओपन होईल तर तुम्हाला या फॉर्म ची प्रिंट काढायची किंवा पीडीएफ आयल मध्ये हा फॉर्म तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे तर एप्लिकेशन रेफरन्स स्लिप एप्लिकेशन फॉर्म किंवा किफिल फॉर्म आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वन तर तुम्हाला हे तिघ फॉर्म व्यवस्थित प्रिंट काढायचे किंवा पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला हे तिघ फॉर्म सेव्ह करून घ्यायचे आहेत नंतर तुम्हाला हे तिघ फॉर्म लागणार आहेत म्हणून तुम्हाला हे फॉर्म काळजीपूर्वक सेव्ह करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्या अॅप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर डॉक्युमेंट मध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे तर फोटो हा आधार कार्ड वरन ऑटोमॅटिकली घेतलेला आहे तर इथं फक्त आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे त्यासाठी इथं तुम्हाला प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथं आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची तर, तर फोटो हा आधार कार्ड ऑटोमॅटिकली घेतलेला आहे तर इथं आपल्याला फक्त सिग्नेचर अपलोड करायची तर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्ही सिग्नेचरच्या डायमेन्शन बघू शकता तर सिग्नेचरची रुंदी दोनशे छप्पन पिक्सल आणि उंची चौसष्ट पिक्सल मध्ये तुम्हाला दहा केबी ते वीस केबीच्या आतमध्ये जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मेट मध्ये सिग्नेचर अपलोड करायची सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथं तुम्हाला ब्राऊजी ऑप्शन वरती क्लिक आहे ब्राऊज वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर पिक्चर सिलेक्ट करायची त्यानंतर ओपन वरती क्लिक करायचंय ओपन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोड अँड व्यू फाईल ऑप्शन वरती क्लिक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की आपली सिग्नेचर ही सक्सेसफुली अपलोड झालेली त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह फोटो अँड सिग्नेचर इमेज फाईल ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की तुमचा फोटो आणि सिग्नेचर एकदा व्यवस्थित बघून घ्यायची तर तुमचं लर्निंग लायसन आणि ड्रायव्हिंग लायसन्स वर तुमचा फोटो आणि सिग्नेचर प्रिंट होऊन येणार आहे म्हणून तुम्हाला एकदा व्यवस्थित तुमचा फोटो आणि सिग्नेचर कन्फर्म करून घ्यायची त्यानंतर ओके ऑप्शन क्लिक करायचंय ओके केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला फोटो आणि सिग्नेचर ही सक्सेसफुली अपलोड झालेली त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचंय नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पेमेंट करायचंय तर इथं तुम्ही बघू शकता की मोटरसायकल विथ गिर म्हणजेच टू व्हीलर चा लायसन साठी आपल्याला दीडशे रुपयाचं पेमेंट करायचंय आणि लर्निंग लायसन्स टेस्ट साठी पन्नास एकूण आपल्याला दोनशे रुपयाचं पेमेंट करायचंय तर पेमेंट करण्यासाठी इथं तुम्हाला बँक किंवा पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचंय तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एसबीआय पे सिलेक्ट करायचं त्यानंतर हा कॅपचा कोड इथं एंटर करायचा आणि पेएनआय ऑप्शन वरती क्लिक पे पेनआय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आय ऍग्री टू द टर्म्स अँड कंडिशन ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा ने पेमेंट करू शकता तर इथून तुम्हाला युपीआय ऑप्शन वरती क्लिक करायचंय यूपीआय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची युपीआय आयडी टाकून पेमेंट करू शकता किंवा क्यू आर कोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकता तर तुम्हाला क्यू आर कोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर पे नाव ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर हा क्यूआर कोड तुमच्या फोन पे गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचंय तर इथं तुम्ही बघू शकता की आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची किंवा प्रिंट काढायची तर पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी इथं तुम्हाला प्रिंट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे प्रिंट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टिक करायचंय त्यानंतर हा कॅब कोड इथं एंटर करायचा आहे आणि प्रिंट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं प्रिंट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम तुमच्या समोर तुमची पेमेंट रिसिप्ट ओपन होईल तर तुम्हाला या पेमेंट रिसिप्ट ची प्रिंट काढायची किंवा पीडीएफ फाइल मध्ये सेव्ह करून घ्यायची तर ही एक महत्त्वाची तुमची पेमेंट रिसिप्ट आहे नंतर तुम्हाला ही पेमेंट रिसिप्ट लागणार आहे म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक ही पेमेंट काढायची किंवा पीडीएफ फाइल मध्ये सेव्ह करून घ्यायची पेमेंट रिसिप्ट ची प्रिंट काढल्यानंतर किंवा पीडीएफ फाइल मध्ये सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक आहे नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी एलएल टेस्ट किंवा लर्निंग साठी ऑनलाइन टेस्ट यावी लागते तर इथं आपल्याला ऑनलाईन टेस्ट द्यायची तर टेस्ट देण्याआधी रोड सेफ्टी ट्युटोरियल व्हिडिओ बघायचा आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक येशन वरती क्लिक आहे क्लिक येप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जनरेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचंय जनरेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला इथं एंटर करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची की तुम्हाला व्हिडिओ कुठल्या लँग्वेज मध्ये बघायचा आहे ती लँग्वेज तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक आहे सबमिट केल्यानंतर रोड सेफ्टी ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला युट्यूब च्या आयोगान वरती क्लिक आहे त्यानंतर तुमच्या समोर एक व्हिडिओ ओपन होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ इथून प्ले करायचा आहे व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा रोड सेफ्टी ट्युटोरियल व्हिडिओ ओपन होईल तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्यायची त्यानंतर इथं आपल्याला लर्निंग लायसन्स साठी टेस्ट द्यायची हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लर्निंग लायसन्स टेस्ट देण्यासाठी तुम्हाला होम ऑप्शन वरती क्लिक करायचंय होम ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लर्निंग लायसन्स साठी टेस्ट देण्याआधी तुम्हाला ट्युटोरियल टेस्ट द्यायची त्यानंतर तुम्हाला फायनल टेस्ट द्यायची आहे तर ट्युटोरियल टेस्ट देण्यासाठी इथं लर्नर लायसन मध्ये ट्युटोरिल फॉर एल टेस्ट ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर इथून तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर एक ओटीपी तो ओटीपी टाकून तुम्हाला ट्युटोरियल टेस्ट द्यायची आहे ट्युटोरियल टेस्ट दिल्यानंतर लर्निंग लायसन्स ची फायनल टेस्ट देण्यासाठी इथं तुम्ही ऑनलाईन एलेल टेस्ट ऑप्शन वरती क्लिक करून ही तुम्ही तुमची टेस्ट देऊ शकतात किंवा इतर लर्नर लायसन्स मध्ये ऑनलाईन एलेल टेस्ट ऑप्शन वरती क्लिक करून ही तुम्ही टेस्ट देऊ शकतात तर टेस्ट देण्यासाठी इथं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर इथं तुम्हाला नंबर आहे हा कोड इथं एंटर करायचा आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर लर्निंग लायसन्स ची टेस्ट ओपन होईल तर तुम्ही तुमची टेस्ट देऊ शकता रोड सेफ्टी ट्युटोरियल व्हिडिओ न पाहता किंवा ट्युटोरियल टेस्ट न देता ही तुम्ही फायनल लर्निंग लायसन टेस्ट देऊ शकतात पण ट्युटोरियल टेस्ट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर आपले टेस्ट फेल होण्यासाठी चान्सेस कमी होतात आणि आपले पैसे वाया जाणार नाही आपण पहिल्या टेस्ट मध्ये पास होऊ म्हणून तुम्हाला आधी रोड सेफ्टी ट्युटोरियल व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतर टिटोरियल टेस्ट द्यायची किंवा मॉक टेस्ट द्यायची त्यानंतरच तुम्हाला फायनल लर्निंग लायसन टेस्ट द्यायची तर लर्निंग लायसन्स फॉर्म फिल करताना तुमच्याकडनं मध्ये किंवा फॉर्म फिल करताना मध्ये इश्यू आला असेल आणि तुमचा फॉर्म हा अपूर्ण राहून गेलेला असेल तर तुमचा अपूर्ण फॉर्म पूर्ण करण्यासाठी इथं तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे इथं टाकायची हा कॅपचा कोड इथं एंटर करायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक आहे सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा जिथून अपूर्ण असेल तर तिथून तुमचा फॉर्म हा ओपन हो होईल त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म इथून पूर्ण करू शकतात त्यानंतर तुमच्याकडनं ऍप्लिकेशन फॉर्म असेल सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वन असेल किंवा पेमेंट रिसिप्ट असेल तर यापैकी कुठल्याही फॉर्मची प्रिंट काढण्याची किंवा पीडीएफ फाईल मध्ये सेव्ह करण्याचं राहून गेलेलं असेल तर यापैकी कुठलाही फॉर्मची प्रिंट काढायची असेल किंवा पीडीएफ फाईल मध्ये सेव्ह करायची असेल तर इथून तुम्हाला ऑदरी ऑप्शन वरती क्लिक आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन वरती क्लिक आहे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर तुम्हाला कुठला फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्या फॉर्म वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं तर इथं ऍप्लिकेशन फॉर्म वन असेल किंवा प्रिंट ऍक्नॉलेजमेंट स्लिप असेल किंवा पेमेंट रिसिप्ट असेल तर यापैकी कुठलाही फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर या व्हिडिओ मध्ये लर्निंग लायसन्स साठी अप्लिकेशन फॉर्म फिल कसा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पाहिलेली यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सेकंड पार्ट मध्ये लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची तर त्याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लर्निंग लायसन्स टेस्ट मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात किती प्रश्न येतात आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे ही बरोबर द्यावी लागतात तर याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला लर्निंग लायसन्स फॉर्म फिल करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ अवल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे